लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे भगिनी भाऊ धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी पोहोचल्या. दरम्यान बहिणींची एंट्री होताच भावाची बहिणींना घर दाखवण्याची धडपड पाहायला मिळाली. पंकजा म्हणतात या ठिकाणी आधी असं नव्हतं ना. मग त्यावर धनंजय मुंडे म्हणतात हो इथं कौलारू होतं, आता स्लॅब केला. अन्ना असताना हुरडा खायला आलते तेव्हा पाहिलं होतं अशी आठवण पंकजा यांनी सांगितली. त्यानंतर दोघी बहिणींनी पुतळ्याला पुष्प वाहून नमस्कार देखील केला. दरम्यान पुढील एक एक गोष्टी धनंजय मुंडे दाखवत असताना पंकजा मात्र अवाक झाल्याचं दिसून आलं. धनंजय मुंडे म्हणाले एक एक फूल बसेल तिथे आणि पंकजांनी तसं केलं देखील. एक एक फूल बसेल तिथे. यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला. मध्येच पंकजा म्हणाल्या मला आवाज नाही आहे, मला विश्वास बसत नाही की हे पांढरीचं शेत आहे. दरम्यान धनंजय मुंडे म्हणतात महाराज अगोदर ताट लावा पटकन. तिघ भावंड चालत होती आणि वाऱ्याची झुळूक येताच पंकजांना वेगळाच आनंद होतो. झाड आणि निसर्गरम्य वातावरण त्यांना चांगलंच भावलं. धनंजय मुंडे एक एक गोष्टी दाखवत होते. दरम्यान पंकजा म्हणतात मी किती लहान होते तेव्हा आले होते, लग्नाच्या आधी आली असेल हुरडा खायला. भूक लागली जबरदस्त. आता भूक लागली असं पंकजा मुंडे म्हणतात तर दुसरीकडे प्रीतम मुंडे मात्र धनंजय मुंडेंच्या आईच्या गळ्यात पडतात. मग औक्षणाचा स्वागताचा आणि गळा भेट कार्यक्रम होतो. मध्येच धनंजय मुंडे म्हणतात वसंता ताट लाव. तिघा भावंडांचं असं प्रेम पाहून धनंजय मुंडेंच्या आईंना भरून येत. वसंता ताटला ह्या दोघीच नाही पण मी तो पुढचा खाली असं पडून पलीकडे नंतर येऊन झालं.